भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मांनी एक धार्मिक वक्तव्य केलं, त्याचे देशभरात मोठे पडसाद उमटू लागले, अनेक ठिकाणी विरोध सुद्धा सुरू झाला. पण त्याच दरम्यान नुपूर शर्मांच्या वक्तव्याचा जागतिक पातळीवर सुद्धा निषेध सुरू झाला. अनेक मुस्लिम राष्ट्रांनी तिथल्या भारतीय दूतावासांना समन्स दिलं, नुपूर शर्मावर कारवाईची मागणी केली. इकडे भाजपनं नुपूर शर्मांना पदावरून हटवलं, पक्षातून निलंबित केलं, आणि त्याला सर्वात महत्वाचं कारण ठरलाय आखाती देशांचा विरोध. भारतासाठी हा विरोध किती चिंतेचा विषय ठरू शकतो पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. एक वादग्रस्त वक्तव्य आणि पक्षातून हकालपट्टी. पण नुपूर शर्मांचं हेच वक्तव्य फक्त त्यांनाच नाही तर देशालाही चांगलंच भोवलंय. अनेक इस्लामिक राष्ट्रांमधून याचा विरोध सुरू झालाय. मग अशा स्थितीमध्ये भारत या देशांच्या नाराजीकडे दुर्लक्ष का करू शकत नाही, तर त्याची अनेक कारणं आहेत. आधी पाहुयात कोणकोणत्या देशांमधून विरोध झालाय ते. UAE, सौदी अरब, कुवेत, ओमान, कतार, बहरीन, जॉर्डन, इराक, लेबनॉन. आता पहा इथे राहणाऱ्या भारतीयांची संख्या. UAE मध्ये भारतीयांची संख्या आहे 34,25,144, लोकसंख्येच्या 35%. सौदी अरब मध्ये भारतीयांची संख्या आहे 25,94,947, म्हणजे तिथल्या लोकसंख्येच्या 8%. कुवेत मध्ये भारतीयांची संख्या आहे 10,29,861, म्हणजेच तिथल्या लोकसंख्येच्या 24% भारतीय तिथे राहतात. ओमान मध्ये भारतीयांची संख्या आहे 7,81,141, म्हणजेच तिथल्या लोकसंख्येच्या 15%. कतारमध्ये भारतीयांची संख्या आहे 7,46,550, म्हणजे तिथल्या लोकसंख्येच्या 26%. बहरीनमध्ये भारतीयांची संख्या आहे 3,26,658, म्हणजे तिथल्या लोकसंख्येच्या 19% भारतीय. जॉर्डनमध्ये भारतीयांची संख्या आहे 20,760, म्हणजे तिथल्या लोकसंख्येच्या 0.2%. इराकमध्ये 18,007 भारतीय राहतात, म्हणजेच तिथल्या लोकसंख्येच्या 0.04%. आणि लेबनॉन मध्ये 8,537 भारतीय राहतात, जे तिथल्या लोकसंख्येच्या 0.1% इतकी ही संख्या आहे. म्हणजेच गल्फ राष्ट्रांमध्ये 89,00,000 भारतीय राहतात, त्यामुळे त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या तर तिथे असलेल्या भारतीयांना त्याचे वाईट परिणाम भोगावे लागू शकतात. आणि म्हणूनच या देशांच्या नाराजीकडे दुर्लक्ष करून चालणार नाहीये. 10 दिन के बाद ये एक्शन लेकर देश के प्रधानमंत्री ने जो 8,00,000 भारत के लोग इन गल्फ कंट्रीज में काम करते हैं उनको बड़ा परेशान कर दिया. उन्होंने सरकार का की जिम्मेदारी है कि वो उनको केस बुक करे, उनको अरेस्ट करवाए, उनको जेल को भिजाए. पण भारतीयांशिवाय दुसरं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे गल्फ राष्ट्रांशी असलेला व्यवहार. UAE सोबत भारताचे असलेले आर्थिक करार हे भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यवहारांमध्ये 3rd क्रमांकावर आहेत. इतकंच नाही तर परदेशातून येणाऱ्या पैशांचा विचार केला तर 50% पैसा हा फक्त 5 गल्फ देशातून येतो. कुठल्या देशातून किती टक्के पैसा येतो तर UAE मधून 26.9% पैसा येतो. सौदी अरब मधून 11.6%, कतार मधून 6.5%, कुवेत मधून 5.5% आणि ओमान मधून 3% पैसा येतो. इतकंच नाही तर देशामध्ये येणारं कच्चं तेलही मोठ्या प्रमाणात याच देशांमधून येत आहे. 60% कच्चं तेल याच गल्फ राष्ट्रांमधून येत आहे. शिवाय गल्फ राष्ट्रांचा विचार केला तर त्यांच्यासाठीही भारतीय बाजारपेठ अत्यंत महत्वाची आहे, कारण त्या देशांसाठी अमेरिकेनंतरची सर्वात मोठी बाजारपेठ भारत आहे. पण असं असलं तरी नुपूर शर्मांच्या वक्तव्यानंतर सुरू झालेली नाराजी नक्कीच चिंतेची बाब आहे. त्यामुळे परराष्ट्र खात्यासमोर या सगळ्या देशांसोबतचे संबंध टिकवणं आणि पुन्हा सगळं काही सुरळीत करण्याचं आव्हान आहे हे मात्र नक्की. शिशुपाल कदम सह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. We'll be right back.
एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।